टेस्ट वरती देणार आणि घाटही बाजू भाजी देणार. बरं, हा किती मसाले टाका तुम्ही, पण ते टाकल्याशिवाय तुमची भाजी व्यवस्थित हिरबणणार नाही. याला ठेवायचं घरगुती मसाले टाकतो ना मी, कांदा भाजून टाकतो. कांदा आधी कापून दोन चार दिवस वाळून त्याला भाजून घेतो, मग त्याला दळून त्याचं पेस्ट बनवतो काळं, आणि ती बी टाकतो आम्ही त्याच्यामध्ये. त्यामुळे आमची कंदुरी भाजी ना एकदम भारी लागते खायला. त्या ठिकाणी आम्ही कोल जर तिखं लागलं तर त्याला निश्चित रसा वाढायचा. कोण म्हणलं आम्हाला तिखट लागतं थोडं, मग तरी वाढायची. आणि पीस कशासाठी काढतो आम्ही की माणसं संपूर्ण माणसाला पीस भेटावं या हिशोबाने आम्ही पीस काढून घेतो. मी वायस भगवान निल्लोड. मला आता 15 वर्ष झाली कार्यक्रम करतो मी तंदुरीचे. बोकड्या बी कापतो आणि कॉन्ट्रॅक्ट बी घेतो मी भाजी बनवायची. समजा आतापर्यंत माझी जिथे भाजी बनली तिथं माझ्या लोकांनी नाव घेतलं समजा की भाजी बेस्ट बनली म्हणून. तर मी आता समजा 6 माणसं कधी असले समजा मी काय करतो, जिथी कंदुरी असली समजा त्याला सांगतो मी बाजरी भाजून घ्यायची, डाळ भाजून घ्यायची, तेजपत्ता दगडफूल भाजून घ्यायचं. नंतर त्याला असं जास्त मिडियम दळून आणायचं, जास्त बारीक बी नाही, जास्त तिखट जाड बी नाही, म्हणजे कारण की ती कणिक फुरली ना त्याच्यामुळे टेस्ट वाढती भाजीची. आणि घाटेवर भाजी आहे ना जिथी भाज्या त्याच्यामुळं भाजी टेस्ट लागते. दुसरं काहीच विषय नाही, आमची कंदुरीची भाजी म्हणजे ही टेस्ट आहे आमची. आणि आपल्या आपल्या हिशोबानं सावधा वापरायचा, तिखट बी नाही होती, फिक्की बी नाही होती. हे आपलं अकाउंट आलं कधीपासून बनवतात? मला तर समजा 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून मी हेच काम करतो, बोकडे बी कापतो, खाणखुण बी करून लगेच कॉन्टॅक्ट घेतो. मग सुरुवातीला डेगीमध्ये टाकताना मी अद्रक टाकतो, लसूण टाकतो, कांदा टाकतो, त्याचं पीस बनवून घेतो, त्याच्यातच भाजी शिजवतो. मी पाणी टाकत नाही काही नाही समजा. मग नंतर भाजी शिजली मी ती भाजी काढून घेतो आणि मसाल्याला फोडणी देऊन नंतरचं जे कार्यक्रम आहे समजा ते मटेरियल पुरते यात टाकतो पुन्हा पीस वगैरे या मसाल्यामध्ये. मसाला कोणता राहतो? ठाकूर मसाला. हा बी आम्ही घरी तयार करतो नाही तर मग विकत बी आणू शकतो, विकत बी आणतो आम्ही ठाकूर मसाला. त्याच्यानंतर मग आम्ही काय करतो ती पीस काढून घेतो, नंतर रसा वाढवतो. असं आमचं गिरवी पावडर असं डाळ बाजरी घरी भाजून आम्ही जळून आणतो त्याला व्यवस्थितशीर. तेजपान दगडफूल एकत्रित जळून नंतर ती भाजी शिजल्यानंतर उकळ आल्याचा आम्ही त्यात पाण्यात काढून त्यात टाकतो. त्याच्यापासून टेस्ट वाढते भाजीची पुन्हा. भाजीमध्ये बाजरीचं पीठ, अजून कोणतं पीठ टाकतो? डाळीचं, बाजरी, चणा डाळ आणि तेजपान दगडफूल. तेजपान दगडफूल करून ते मिक्स करून त्याच्यामध्ये भाजी टाकतो. हा, ते कशा करता टाकलं जातं? टेस्ट वाढती देणार आणि घाटही बाजू भाजी देणार. बरं, हा किती मसाले टाका तुम्ही, पण ते टाकल्याशिवाय तुमची भाजी व्यवस्थित हिरबणणार नाही. याला ठेवायचं. कंदुरीची भाजीचं अशी टेस्टी का लागते, काय कारण? टेस्टी का त्याच्यामुळेच लागते. मग ती घरगुती मसाले टाकतो ना मी, कांदा भाजून टाकतो. कांदा आधी कापून दोन चार दिवस वाळून त्याला भाजून घेतो, मग त्याला दळून त्याचं पेस्ट बनवतो काळं, आणि ती बी टाकतो आम्ही त्याच्यामध्ये. त्यामुळे आमची कंदुरीची भाजी ना एकदम भारी लागते खायला. मग कंदुरीमध्ये असं आहे की इकडं रस्सा शिजवला जातो आणि त्यातले पीस वेगळे काढले जातात. हा, त्यातली तरी पण वेगळी कशासाठी? कशासाठी काढतो आम्ही कोल जर तिखं लागलं तर त्याला निश्चित रसा वाढायचा. कोण म्हणलं आम्हाला तिखट लागतं थोडं, मग तरी वाढायची. आणि पीस कशासाठी काढतो आम्ही की माणसं संपूर्ण माणसाला पीस भेटावं या हिशोबाने आम्ही पीस काढून घेतो. तिकडं आम्हाला अकाउंट जमायचं ना, मग ते या हिशोबाने काढतो आम्ही. आता आपण जे आज रेसिपी बनवली कंदुरीची, तर ही किती माणसाची आहे? आता 140 माणसाची. 140 माणसाची. याच्यासोबत भाकरी कोणता राहतात? बाजरीची ज्याला बाजरी लागली बाजरी, ज्याला पोळी लागली पोळी, याला भात नाही खात लोक. एका वर्षात भरात किती कंदुऱ्या करतात तुम्ही? एका वर्षात तर जवळजवळ आता यावर्षी 56 कंदुऱ्या झाल्या. एका कंदुरीची किती घेता तुम्ही? एका कंदुरीची मी बोकड्या का हाटगोड करून द्या जर म्हणलं तर 500 घेतो, आणि सैपाका सगळं जर म्हणलं वाढून द्या सगळं तर 1500 रुपये घेतो. भाजी गिजी बनवून द्यायची लगी वाढून द्यायची, पंगत काढून द्यायची लगी डेकून द्यायची. तर मित्रांनो, आपण गावाकडील कंदुरी कशी तयार होते याची रेसिपी बघितली. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.